विद्यार्थी मित्रो गेले काही दिवस आपण या ग्रुपवरती व्हिडिओ टाकलेला नाही काही कारणास्तव व्हिडिओ आलेला नाही तर आजपासून आपण या सर्व व्हिडिओची भरपाई करणार आहोत तर, वी तर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेले असे एक शहर आहे ते म्हणजे पुणे शहर याच पुणे शहरामध्ये छत्रपती पुणे शिवने याच पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला याच पुणे शहरामधून अनेक जुन्या चालीरीती अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम देखील या शहरामधून सुरुवात झाली पहिली समाज अनेक समाजसुधारकांची शाळा अनेक समाजसुधारक याच जन्मभूमी याच कर्मभूमीमधून निर्माण निर्माण झाले आहेत त्याचबरोबर सावित्री फुले यांचा देखील जन्म याच शहरामध्ये झालेला होता तर आज आपण पाहणार आहोत मराठी विषयामधील पाठ दुसरा भारत माता पाठ पाहणार आहोत भारत माता तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला पाठ वाचून दाखवेन तर ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघायचा पाहायचा आहे ठीक आहे तर बघा ते पुणे शहर पुणे हे शहर पूर्वीपासूनच ज्ञानाचे माहेरघर विचारवंतांचे शहर ऐतिहासिक महत्त्वाचे शहर भारतात अनेक जुन्या चालीरीती अंधश्रद्धा होत्या त्यांचे निर्मूलन करून नवीन परंपरा निर्माण करणारे शहर म्हणून ओळखले हो जाते याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला थोर समाजसुधारक महात्मा फुले मुलींची पहिली शाळा प्रारंभ करणाऱ्या सावित्रीबाई फुले देशाबद्दल प्रखर अभिमान व प्रेम असणारे लोकमान्य टिळक या सर्व थोर माणसांची पुणे हीच कर्मभूमी अशा या पुणे नगरीत गजानन नावाचा मुलगा राहत होता त्याच्या वडिलांची व लोकमान्य टिळकांची बरीच मैत्री होती ते एकमेकांच्या जा घरी जात त्यांच्या भा <coughs> त्यांच्यात भारतातील ज्ञान अंधश्रद्धा शिक्षण इत्यादी गोष्टीवर चर्चा होत असत गजानन लहान असला तरी तो त्यांच्या गप्पा आवडीने ऐके त्याला टिळकांच्या विषयी प्रेम व अभिमान होता एके दिवशी गजाननची आई गजाननला म्हणाली गजू उठ देवाची पूजा कर गजानन म्हणाला आई मला कंटाळा आलाय आई म्हणाली देवाची पूजा करण्यात कसला रे कंटाळा तर ठीक आहे आता आपण इथंपर्यंत बघूया या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर हा जो पाठ आहे हा पाठ पुणे शहरातील लोकमान्य टिळक आणि गजू नावाचा एक विद्यार्थी आहे यांच्या या यांच्या वडिलांच्यामध्ये आणि लोकमान्य टिळकाच्यामध्ये जे जे काही संभाषण होत आहे या संभाषणावरती आधारलेला हा पाठ आहे आणि या संभा या पाठामधून काय शिकायचं आहे तर आपल्याला कोणत्या अंधश्रद्धा होत्या किंवा काय होतं पुणे शहरांना आपल्याला काय दिलं आहे हे आपण या पाठामधून बघायचं आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्रातले पुणे हे शहर पूर्वीपासूनच ज्ञानाचे माहेरघर विचारवंतांचे शहर ऐतिहासिक महत्त्वाचे शहर या नावाने ओळखले जाते म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये जे माहेरघर आहे ज्ञानाचे माहेरघर ज्याला आपण म्हणून ओळखलं जातो ज्ञा तेच म्हणजे पुणे शहर असं संबोधलं पुण्याला माहेरचे पुण्याला विद्येचे माहेरघर असं संबोधलं जातं त्याचबरोबर या शहरामध्ये विचारवंतां या शहराला विचारवंताचे विचार शहर म्हणून देखील ओळखले जाते ऐतिहासिक महत्त्वाचे शहर असे म्हणून ओळखले जाते ऐतिहासिक महत्त्व शहर असं का म्हटलं जातं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी लाल किल्ला आहे बरेच किल्ले आहेत या जिल्ह्यामध्ये म्हणून याला ऐतिहासिक शहर म्हणून देखील याची गणना केली जाते भारतात अनेक जुने जुन्या चालीरीती अंधश्रद्धा होत्या बघा भारतामध्ये पूर्वीच्या काळी अनेक जुन्या चालीरीती होत्या अंधश्रद्धा होत्या या सर्वांची निर्मूल करण्याची परंपरा या शहरापासून शहरापासूनच सुरू झाली म्हणजेच काय या शहरापासून अद्य आद्य सुरुवात जी झाली ती या शहरापासून सुरू झाली या अंधश्रद्धा मोडण्याचे काम किंवा जुन्या चालीरीती ज्या होत्या म्हणजे विधवा विधवा सती जाणे अशा ज्या अशा ज्या पद्धती होत्या या पद्धती खोडून काढण्याचे काम या शहरापासून सुरू झाले याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बघा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सर्वजण ओळखतो रयतेचा राजा म्हणून ज्याला आपण संबोधतो त्या राज्याचं त्या राजाची जन्मभूमी देखील कोणती आहे या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदेखील झालेला आहे तो समाज सुधारक महात्मा फुले असतील त्याचबरोबर मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा जी सुरू झाली पुण्या शहरामध्ये पुणे या शहरामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली आणि ती शाळा सुरू करण्या करण्यासाठी ज्यांचे आद्य कर्तव्य होतं सॉरी ज्यांनी पुढाकार घेतला त्या म्हणजे छत्र माऊली माता सावित्रीबाई फुले यांचा देखील जन्म याच ठिकाणी झाला देशाबद्दल प्र प्रखर अभिमान व प्रेम करणारे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा देखील जन्म याच ठिकाणी झालेला आहे आणि यांची कर्मभूमी कर्मभूमी म्हणजे काय जिथून काम सुरुवात केलेलं आहे या हे सर्व काम या पुणे शहरापासूनच यांची या पुणे शहराला त्यांचे आपण कर्मभूमी असे देखील संबोधलं जातं अशा या पुण्यनगरीत गजानन नावाचा मुलगा राहत होता बघा या पुण्यनगरीमध्ये गजानन नावाचा एक मुलगा राहत होता गजानन नावाचा तो मुलगा जो होता तो या पुणे शहरामध्ये राहत होता त्यांच्या वडिलांची व लोकमान्य टिळकांची बरीच मैत्री होती बघा त्या गजाननच्या वडिलांची आणि लोकमान्य टिळक यांची बरीच ओळख होती ते एकमेकांच्या घरी जात असत म्हणजे गजाननचे वडील गजानन, गजानन आणि ते गजानन आणि गजाननचे वडील ल लोकमान्य टिळकांच्या घरी जात असत लोकमान्य टिळक त्यांच्या घरी येत असत ठीक आहे मित्र पुढे बघा ते एकमेकांच्या घरी त्यांच्यात भारतातील ज्ञान अंधश्रद्धा शिक्षण इत्यादी गोष्टीवर चर्चा होत असत बघा नुसतं ते जाऊन बसत नसत तर त्यांच्यामध्ये अनेक विषयावरती चर्चा होत असत मग ते कोणकोणते विषय होते तर भारतातील अंधश्रद्धा असतील चालीरीती असतील भारतातील ज्ञान असेल शिक्षण पद्धती असतील का त्या कशा असाव्यात अंधश्रद्धा कशा काढल्या पाहिजेत अशा कशा खोडून निघाल्या पाहिजेत त्या या सर्वावरती या दोघांच्या मध्ये चर्चा होत असत आणि लहान जो गजानन लहान गजानन होता तो गजानन त्यांच्या गप्पा अगदी आवडीने ऐकत असत तो त्यांच्या गप्पा अगदी आवडीने ऐकत असत <coughs> त्याला टिळकांच्याविषयी प्रेम व अभिमान होता बघा त्या गजाननला लोकमान्य टिळकांच्याविषयी अतिशय आदर होता प्रेम होतं आणि त्यांच्यावरती अभिमान देखील होता लोकमत त्यांना अभिमान देखील होता मग असाच एक प्रसंग होतो की गजाननची आई गजाननला सांगत असते बघा काय सांगते आई काय म्हणते बघा एके दिवशी गजाननची आई गजाननला म्हणाली गजू उठ देवाची पूजा कर बघा काय म्हणते गजाननची आई गजू उठ तुम्हाला कसं बघा पिंटू चिंटू म्हणतात का नाही त्या पद्धतीनं गजाननची आई गजाननला काय म्हणत असते गजू म्हणत असते हां तर काय म्हणते बघा ती आई गजू उठ बाळ आता वेळ झालेला आहे आणि देवाची पूजा करून घे असं तू असं ती आई गजाननला म्हणते त्यावर गजानन काय म्हणतो बघा गजानन म्हणाला आई मला कंटाळा आलाय काय म्हणतो आई मला कंटाळा आहे तुम्ही कसं म्हणताय बघा तर दे म्हटलं तर काय म्हणताय नाही मी काय देत नाही जातीकडे म्हणतात की नाही त्या पद्धतीनं तू गजानन त्याला काय म्हणतो आईला आपल्या तर आई मला कंटाळा आहे आई काय म्हणते बघा त्याच्यावरती लगेच देवाची पूजा करण्यात कसला रे कंटाळा तर आई काय म्हणते त्याला लगेच आपल्या देवाची पूजा करण्यात कसला कंटाळा आलेला आहे तुला एवढा कंटाळा कशात आला आहे असं ती आई त्याला म्हणते बरोबर आहे तर अशा पद्धतीने हा हे जे संभाषण आहे हे संभाषण दोघांच्यामध्ये चाललेलं असतं त्यानंतर पुढे काय होतं बघा आई लोकमान्य टिळकांनासुद्धा लोकमान्य टिळकसुद्धा देवाला मानतात पण ते पण ते देवपूजा करण्यात वेळ वाया घालवित नाहीत तर गजानन त्यावरती काय रिप्लाय देतो बघा आई आईला काय म्हणतो आई लोकमान्य टिळक देखील देवाला मानतात पण ते देवाची पूजा करण्यात कधीही आपला वेळ वाया घालवत नाहीत देवाची पूजा करण्यात कधीही वेळ वाया घालवत नाहीत तर ग या ठिकाणी जे हा जो उतारा दिलेला आहे या उत्तारामध्ये संपूर्ण काय सांगितलेलं आहे तर आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा कशा पद्धतीनं होत्या किंवा जुन्या चालीरीती काय होत्या जुन्या आल्या म्हणजे काय तर विधवा विधवांना सती जाणे किंवा विधवा पुनर्विवाह मान्यता नसणे त्याचबरोबर दा पद्धत असेल किंवा इतर अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय एकमेकांना च्युताच्यूत म्हणजे शि शिवाशिव कर करून न घेणे किंवा कुणाजवळ न घेणे अशा पद्धतीच्या ज्या जुन्या चालीरीती होत्या अंधश्रद्धा होत्या या सर्व अंधश्रद्धा लोकमान्य टिळक असू देत महात्मा ज्योतिबा फुले असू देत सावित्रीबाई फुले असू देत किंवा इवन छत्रपती शिवाजी जीवा महाराज असू देत यांना त्या खुडून काढायच्या होत्या आणि या सर्व खुडून काढण्यासाठी जे काय करण्या करता येईल ते सर्व या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या पुणे शहरामधून याला सुरुवात झाली हे करण्याचा जो प्रयत्न होता हा जो प्रयत्न होता तो प्रयत्न कुठून सुरुवात झालेला आहे तर पुणे या शहरामधून सुरुवात झालेला आहे म्हणून पुणे शहराला काय म्हटलं जातं तर हे शहर ज्ञानाचे माहेरघर आहे त्याचबरोबर ऐतिहासिक शहर देखील शहर म्हणून देखील या शहराची गणना केली जाते या शहराची गणना कशा देखील केली जाते ऐतिहासिक शहरामध्ये देखील केली जाते त्याचबरोबर या शहरामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झालेली आहे काय झालेलं आहे पहिली मुलींची जी शाळा आहे ही पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेने पुणे शहरामध्येच सुरुवात केलेली आहे म्हणजे त्याला या शहराला काय आहे एक ऐतिहासिक स्पॉट मिळा ऐत ऐतिहासिक महत्त्व मिळाले या शहर या शहराला काय मिळालं आहे एक ऐतिहासिक महत्त्व देखील मिळालेलं आहे ठीक आहे तर आता तुम्ही काय आहे बघा या यामध्ये असणारं जी जोड शब्द आहेत ती जोड शब्द तुम्ही एक वेळ लिहायचं आहे आणि पाठ परत एकदा तुम्ही वाचायचा आहे ठीक आहे पाठ तुम्ही काय करायचं आहे परत अनेक वेळ वाचून घ्यायचा आहे पूर्ण पाठ वाचायचा आहे आणि याच्यामध्ये जोडाक्षर जे आहेत जोडाक्षर असणार जी जोड शब्द आहेत ती जोड शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि मला पाठवून द्यायचे आहेत ठीक आहे धन्यवाद